मी तुमच्या बरोबर येतो, टाका मला तुरुंगात, माझ्यावरती जायचं ना, या ना मग कुटुंबाशी कशाला बदनामी करताय? तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबांची बदनामी करताय ही अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत अशी गोष्ट आहे. अरे सर, मद असेल तर मदासारखा ये अंगावर, बघतो तू आहे आणि मी आहे. म्हणजे आता मला खरंच सांगा, आम्ही इकडे सगळे बसलेले भ्रष्टाचारी आहोत, आम्ही सगळे दाऊदची माणसं आहोत, पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही? आम्ही जर का तुमचा गळ्यात पट्टा बांधला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबांची बदनामी करता ही अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत अशी गोष्ट आहे की एकमेकाच्या कुटुंबाची विकृत बदनामी करणं. अरे सर, मद असेल तर मदासारखा ये अंगावर, बघतो तू आहे आणि मी आहे. पण तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करून, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करून, म्हणजे महाभारतामध्ये शिखंडीचा उल्लेख आहे, तो शिखंडी कोण होता मी सांगण्याची गरज नाही, लढण्याची ताकद नाही, मग शिखंडीला मध्ये टाकलं. आता कळतच नाही शिखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, कोण कोणाच्या आडून लढतोय. याला मर्दपणा नाही म्हणत, नामर्दपणा म्हणतात. हिंमत असेल तर समोरासमोर या आणि लढा. हे यंत्रणा वापरायच्या, घराघरातल्या कुटुंबियांना बदनाम करायचं, धाडी टाकायच्या, हे काय? आणि मी घाबरलं म्हणून नाही सांगत आहे, त्याच्यावरती सुद्धा पुढे बोलणार आहे, पण यातनं काहीच होणार नाही. लोकांना आपण काय देणार आहोत ही संधी आहे. अनेकांची स्वप्न इथे येण्याची असतात, ती संधी प्राप्त त्यांना होत नाहीये. आपल्याला संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं करायचं का माती करायचं हे ठरवा. काय असतील ना मतभेद सांगा, काही सूचना असतील सांगा, काही नवीन कल्पना असतील सांगा, कोण आमच्यात गुन्हेगार असेल जरूर सांगा, पण उगाच काहीतरी बदनामी करू नका. आणि म्हणून मी आता जे बोलतोय की तुम्हाला सत्ता पाहिजे ना, म्हणून तुम्ही हे ताण तणाव कुटुंबियांना तणावाखाली ठेवायचं, मग ह्याला अटक करायची, त्याला बेलच मिळू द्यायचं नाही, हे सगळे चालले चाललेत ना. चला मी या सगळ्यांच्या समोर सांगतो, तुम्हाला सत्ता पाहिजे ना, उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका. पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका, पेन ड्राईव्हचा खप उगाच वाढतो, ज्यांना गरज असते त्यांना मिळत नाही, त्यांना मिळत नाही, त्यांची त्यांना राहू द्या, पेन ड्राईव्हची गरज नाहीये. मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो, मी येतो तुमच्या सोबत, सत्तेसाठी नाही येत. तुम्ही 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 जे आता चाळे केलेले आहेत सगळे माझ्या कुटुंबियांची बदनामी करायची, त्यांना उगाच त्यांच्या काहीतरी काय मालमत्तेवरती टाच, आज ह्याच्यावरती टाच, त्याच्यावरती टाच, ह्या टाचेला मी काही घाबरत नाही. कारण शाळेमध्ये मला छत्रपतींची कविता होती, खबरदार जर टाच मारुनी उडविन चिंदड्या राई राई एवढ्या, त्याच्यामुळे मी टाचेला नाही घाबरत. पण मी तुमच्या बरोबर येतो, टाका मला तुरुंगात, माझ्यावरती जायचं ना, या ना मग कुटुंबाशी कशाला बदनामी करताय? आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली? कधी तुमच्या कुटुंबियांच्या काही भानगडी असतील आहेत असं म्हणत नाही, तर आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी येतो तुमच्या बरोबर, तुम्ही टाका तुरुंगात, मग तुमच्या फुरसदीने मग ते सगळे आरोप गोळा करा, ते पण करू नका, कारण त्याची गरज नाही. कारण खुलासे करून उपयोग नाहीये, खुलासे करून कुठे ऐकलं जात नाहीये. काही गोष्टी सादर केल्या तरी त्या नाकारल्या जातात, मग ह्याचं शेपूट त्याला, त्याचं शेपूट त्याला करून पुरावे सगळे गोळा केले जातात आणि कोर्टासमोर नेलं जातं. कोर्ट काय करणार, समोर आहे त्याच्याप्रमाणे दे शिक्षा. पण एवढंच जर का तुम्हाला जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगामध्ये, मी तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, थोडस मग मी भावनिक बोलतो आणि हिंदुत्ववादी बोलतो, तुरुंग कोणता, आर्थर रोड, तिहार वगैरे नाही. जसं बाबरी मशिदीच्या खाली राम मंदिर होती, राम जन्मभूमी, तसं जर का कृष्ण जन्मभूमीचा शोध तुम्हाला लागला असेल तो तुरुंग असेल ना, त्या तुरुंगात मला टाका.